सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारातील योतेश्वर सांबरवाडी डोंगरावर सलग दुसऱ्या दिवशी वळवा लागल्याचा प्रकार समोर आला आहे। पाहूयात सविस्तर बातमी। कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे। कडक उन्हामुळे गवत पालापाचोळा सुकून कडक झाला असून अशा पालापाचोळ्याला आग पटकन लागत असते। साताऱ्यालगतच्या योतेश्वर सांबरवाडी डोंगरावरही कडकडीत उन्हामुळे गवत चांगलेच वाळले आहे। या गवताला आग लागून वणवा पेटला होता। हा वणवा भिजवला न भिजवला तोच दुसऱ्या दिवशी वणवा लागला आहे। सातारा अग्निशामक दलाच्या बंबाने हा वणवा भिजवला, मात्र त्यामुळे जनावरांचा चारा नष्ट झाला, तसेच अनेक वन्य जीवांनाही याची हानी पोहोचली। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।